नमस्कार मित्रांनो प्रियासीचे मदत तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येता दुसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती येता दुसरी या विषयातील कणभरतील वर्गकार्य पान नंबर आहे सोळा सतरा हा अभ्यास आपण आज करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जातील चला तर इथे ती मित्रांनो आज आपण कणभर वर्ग कार्य अभ्यासू काल आपण कणभर तिळ ही कविता अभ्यासली होती आता त्याचे वर्ग कार्य अभ्यासू कोण ते लिही अ तिळाला पाहून हसणारे कोण वाटेत भेटला आज कण हसायला लागले जण वाटांना फुटाना शेंगदाणा उडत सारे टनाटन वाटांना फुटाणा आणि शेंगदाणा तिळाला हस पाहून हसणारे आहे आ तिळाच्या बरोबर जाणारे वाटाणा फुटाणा शेंगदाणा तिळाच्या बरोबर जाणारे ई हलवा करणारी आपण काल अभ्यासलो आहोत हलवा कुणी केला ताईच्या हातात छोटीशी परात हलवा करायला तीळ नाही घरात ताई बसली रुसून तीळ म्हणतो असून घाल मला पाकात हलवा कर झोकत नाही ताईने टाकला तिळ परातीत म्हणजे ताईने हलवा केला हलवा करणारी ताई पाहू का तेली ओ वाटाणा वाटांना फुटाना शेंगदाणा हे तिळाला हसू लागले कारण का हसू लागले तिळाला वाटेत भेटला ते आचकण हसायला लागले तिघेजण तीळ चालला भरभर थांबत नाही कुठे पळभर तर वाटाणा फुटाना शेंगदाणा हे तिळाला हसू लागले कारण कणभर तिळ भरभर कुठेतरी जाताना वाटेत तिघांना भेटला म्हणून ते हसू लागले आ वाटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले कारण बघा तरी वाट सोडा भाजी वाट बघूया गंमत करूया गंमत चलारी जाऊ त्याच्याबरोबर म्हणजे वाटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले कारण तिळाची गंमत बघायला आणि त्याची थट्टा करायला ती ताई रुसून बसली कारण हलवा करायला तीळ नाही घरात ताई बसली रुसून तीळ म्हणतो हसून ताई रुसून बसली कारण हलवा करण्यासाठी घरात तीळ नाही म्हणून ई वाटाना फुटाना शेंगदाना घाबरून गेली कारण का घाबरून गेले शेगडी पेटली रस रसून वाटाना फुटाना शेंगदाना गेले घाबरून आता याचा अर्थ काय या आहे वाटांना फुटांना शेंगदाणा घाबरून गेले कारण शेगडी रसरसून पेटली म्हणून त्यांना आगीची भीती वाटली म्हणून ते पळून गेले असं अ आ ई ई याची आपण कारणे लिहिले असे कोण म्हणाले अ तिळा तिळा कसली रे गडबड असे कोण म्हणाले बरं तिळा तिळा कसली रे गडबड थांबायला वेळ नाही वाटांना फुटाना शेंगदाणा असे म्हणाले वाटाना फुटाना शेंगदाणा म्हणाले तिळा तिळा कसली रे गडबड आ काम आहे मोठं मला नाही सवड काम आहे मोठं मला नाही सवड असे कोण म्हणाल तीळ पाठातील गमतीदार वाक्य शोधून पाठीवरली जसे उडत चालेटनाटन कणभर तिळाचा मनभर नकरा हे एक मजेशीर वाक्य आहे परत गाल मला पाकात हलवा कर झोकात हे पण मजेशीर वाक्य होऊ शकतं शेगडी शेगडी पेटली रसरसून वाटाना फुटाना शेंगदाणा गेले घाबरून हे एक मजेशीर वाक्य होऊ शकतं त्याचबरोबर हे चिन्ह असलेली पाठातील वाक्य शोधून पाटीवली हे म्हणजे कोणते उद्गाराचे चिन्ह म्हणतात वाटांना फुटांना शेंगदाणा उडत चाललंय टनाटना वाटेत भेटला ते कन हसायला लागले तिघे हिजन हे तुम्ही पाटीवर लिहून काढायचं आहे परत या ठिकाणी ऐक जरा पहा तर करा कणबरदेवाचा न करा बघा तरी थाट सोडा माझी वाट बघूया गंमत करूया जम्मत हे होऊ शकतो हलवा करायला तीळ नाही घरात ताईच्या हातात छोटीशी परत हलवा करायला तेल नाही घरात परत शेगडी पेटली रसरसून वाटाना फुटाना शेंगदाना गेली घाबरून हे एक उद्गारवाचक वाक्य आहे वाच आणि लक्षात ठेव आश्चर्य आश्चर्यानवल मनातील भावना प्रकट करताना या चिन्हाचा उपयोग केला जातो या चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात जसे की अरे बापरे अरे वा किती छान अशा तऱ्हेने भीती आनंद दुःख अशा भावना व्यक्त करताना हे चिन्ह वापरतात उच्चारांची गमत आधी सावकाश म्हण वेग वाढवत म्हण काय गमत होती ते सांग ओ काळे राळे गोरेराळे राळ्यात राळे विरगळले काळे राळे गोळे गोरेराळे गा राळ्यात राळे विरगळले कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड अशा पद्धतीने म्हणून पाहायचं आहे e. ई चार कचोऱ्या कच्च्या चंदू चार कचोऱ्या पक्क्या पक्क्या कचोऱ्या कच्च्या चंदू कच्च्या कचोऱ्या पक्क्या परत चार कचोऱ्या कच्च्या चंदू चार कचोऱ्या पक्क्या पक्या कचोऱ्या कच्च्या चंदू कच्चा कचोऱ्या पक्क्या असा आपला शब्दांचा गोंधळ होतो उच्चारांची गंमत होते समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण कणबरती याचे वर्गकार्य अभ्यासले आहे